बिल्डर पुत्र पोर्श कार दुहेरी प्रकरणी आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे. पुणे युवक काँग्रेसनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. 11,111 रुपयांचं पहिलं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अपघातस्थळी बॉलर पब समोर कल्याणी नगरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर पुण्यामध्ये युवक काँग्रेस या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि आज निबंध स्पर्धा या ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी काँग्रेसकडनं आयोजित करण्यात आलेली आहे. आणि याच विषयी अधिक बोलूया. पुण्यातनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण सुरुवातीपासून बघतोय रवींद्र धंगेकर हे या प्रकरणाला घेऊन आपल्याला खूपच आक्रमक होताना बघायला मिळतात आणि त्यातलाच आजचा हा भाग एका वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या घटनेचा निषेध करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं होतोय. विरोधकांकडून या सगळ्या घटनेवर संताप व्यक्त होतोच आहे, पण सामान्य पुणेकर देखील मोठ्या संख्येनं संताप व्यक्त करतायत. आज निबंध स्पर्धेचं काँग्रेसकडून आयोजन करण्यात आलेलं आहे. उपरोधिक स्पर्धा आपण ज्याला म्हणू, या स्पर्धेत वेगवेगळे विषय आहेत जे बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी ब्रळी प्रकरणाच्या संदर्भातले आहेत. यामधले महत्वाचे जर विषय आपण पाहिले तर यात जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा कधी मिळणार, मारेकरी नक्की कोण आहेत, आमच्याकडे पोर्शेकार असती तर, आमचा बाप बिल्डर असता तर, अशा पद्धतीचे विषय आहेत जे विषय या घटनेबद्दल संताप व्यक्त करणारे आणि टीका करणारे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही वेळात ही निबंध स्पर्धा ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सगळे लोक एकत्र येऊन निबंध लिहायला घेणार आहेत. बक्षीस वितरण रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या निबंध स्पर्धेचा हेतू हाच आहे की या घटनेच्या माध्यमातून जी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे त्यातल्या बळींना न्याय मिळावा आणि एकूणच जे काही प्रकरण कोर्टात चाललेलं आहे ते जलद गतीने पुढे जावं. वेगवेगळ्या मागण्या काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं केल्या गेलेल्या आहेत, ज्यामध्ये पोलीस आयुक्तांचं निलंबन असेल किंवा या घटनेचा फास्ट ट्रॅक कोर्टात लवकर निकाल लावणं असेल. पाहावं लागणार आहे आजच्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जो बरोबर आहे ज्ञानेश्वर, किमान हा उपरोध तरी या सगळ्या व्यवस्थेला जागा करेल, गदागदा हलवेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.